सर सहावीच्या या गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये नफा तोटा या पाठाच्या सुरुवातीला स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे आनंद मेळाव्याचे चित्र दिले आहे त्याचा उद्देश काय हे सांगाल का पाठ्यपुस्तकामध्ये नफा तोटा या पाठामध्ये सुरुवातीलाच आनंद मेळा या चित्राचा समावेश केला आहे या चित्रामध्ये पावभाजी आणि भेळपुरी असे दोन गाडे दाखवलेत या दोन्ही गाड्यांचं मुलांनी निरीक्षण करणं अपेक्षित आहे या दोन्ही गाड्यापैकी एका पावभाजीच्या स्टॉलला असणारी गर्दी आणि भेळपूरच्या स्टॉलला असणारी गर्दी यामधला फरक हा लक्षणीय आहे या स्टॉलला गर्दी ही गर कमी असल्यामुळे त्या दुकानदाराचा अर्थाचा त्या विद्यार्थ्याचा होणारा नफा हा कमी असेल भेळपूरच्या गाड्यावर असणारी गर्दी लक्षात घेता त्या स्टॉलधारकाचा नफा हा जास्त असेल याविषयीची उत्सुकता मुलांच्या मनामध्ये जागी करणं नफा आणि तोटा या गोष्टी केव्हा होतात याचा प्रत्यक्ष अनुभव आनंद मिळवा यासारख्या उपक्रमातून देणं अपेक्षित आहे यासारख्या कृतीमधून भावी काळात व्यापारी सुद्धा निर्माण होणं अपेक्षित आहे सर एखाद्या व्यवहारात नफा किंवा तोटा कसा होतो याचे प्रत्यक्ष अनुभव देता येईल का हो तर हा अनुभव देण्याकरता शाळा शाळामध्ये आठवडी बाजाराचे आयोजन करून मुलांना खरेदी विक्री त्यामधून होणारा नफा तोटा या सर्व बाबींचं प्रत्यक्ष अनुभव दिले तर त्याचा विद्यार्थी अचूकपणे वापर करतील यासाठी एक स्लाईड पाहू आत्ताच्या उदाहरणामध्ये प्रणव हा मुलगा डाव्या बाजूचा अर्थातच पावभाजीचा स्टॉल चालवत होता त्या स्टॉलमध्ये त्यानं खरेदी केल्याचा तपशील आहे भाज्या सत्तर रुपये बटर पंचवीस रुपये पाव पंचेचाळीस रुपये मसाला चौदा रुपये इतर साहित्य वीस रुपये आणि विक्री करून एकशे साठ रुपये मिळालेत तर दुसरी मुलगी सरिता ही खुश आहे तिला जो साहित्य खरेदीचा जो तपशील आहे प्लेट वीस रुपये चमचे दहा रुपये चटणी तीस रुपये मुरमुरे पन्नास रुपये कांदे वीस रुपये इतर साहित्य साठ रुपये आणि विक्री करून रक्कम मात्र जास्त आहे अर्थातच खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असल्यामुळे होणारा नफा हा जास्त आहे सर नफा किंवा तोटा यावर आधारित एक उदाहरण स्पष्ट करून सांगाल का हो तर हमीदबाईंनी दोन हजार रुपयांची केळी विकत घेतली व ती सर्व केळी अठराशे नव्वद रुपयाच विकली तर या व्यवहार त्यांना नफा झाला की तोटा झाला किती हमीदबाईंची खरेदी किंमत हमीदबाईसाठी केळीची खरेदी किंमत दोन हजार रुपये आहे आणि केळीची विक्री किंमत अठराशे नव्वद रुपये आहे अर्थातच खरेदी किंमत जास्त आहे विक्री करून येणारी रक्कमही कमी आहे त्यामुळे हमीदबाईंना खरेदीपेक्षा कमी पैसे मिळणार आहेत त्यामुळे या व्यवहारात तोटा झालेला आहे सर एकूण खरेदी व नफा तोटा स्पष्ट करत असताना पुस्तकामध्ये पणती रंगवा हा उपक्रम दिला आहे त्याचा उद्देश काय पणती रंगवा हा उपक्रम मुलांच्या सृजनशीलतेला वाव देणार आहे मुलांना जे छंद आवडतात सणासुदीमध्ये मुलांना काम करायला आवडतं याचाही प्रत्यक्ष अनुभव या पणती रंगवा या उपक्रमातून देता येईल पणती रंगवा या उपक्रमामधून आपला कच्चा माल घेतल्यानंतर त्याच्यावर काही प्रक्रिया करावी लागेल अर्थात तो रंगवावा लागेल या पणत्या बिना रंगाच्या असतात न रंगवलेल्या पणत्या आणलेल्या आहेत एक हजार रुपयास एक हजार पणत्या खरेदी केल्या आहेत दोनशे रुपयाचे रंग आणले आहेत पंत्या शाळेत आणण्यासाठी शंभर रुपये वाहतूक खर्च केला आहे आणि या सर्व रंगवलेल्या पणत्या दोन रुपयास एक याप्रमाणे विकल्या आहेत तर यावर नफा झाला की तोटा झाला तर याचा अनुभव घेत असताना याची खरेदी किंमत ही एक हजार अधिक दोनशे रुपये अधिक शंभर रुपये वाहतुकीचे शंभर रंगाचे दोनशे आणि पणत्याचे एक हजार असे एकूण तेराशे रुपये होतील अर्थातच तेराशे रुपये ही खरेदी किंमत झाली आणि या सर्व पणत्या प्रत्येकी दोन रुपयास विकून एक हजार गुणिले दोन याप्रमाणे दोन हजार रुपये मिळतील अर्थातच दोन हजार रुपये विक्री किंमत असेल तेराशे रुपये खरेदी किंमत असेल या व्यवहारामध्ये विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा मोठी आहे अर्थातच मुलांना कमवा आणि शिका या योजनेचाही आनंद यामधून घेता येईल मुले ग्रामीण भागातील मुले प्रामुख्याने अशा प्रकारचा उद्योग करून स्वयंपूर्ण स्वावलंबी शिक्षण घेतील आणि ही मुलं स्वयंपूर्ण होतील अशा प्रकारचा अनुभव अपेक्षित आहे खूपच छान सर पाटामध्ये शेकडा नापा तोटा हा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे तो स्पष्ट कराल का हो तर या विश्लेषणाबरोबर शेतकरी शेतात पिकवलेला माल विकतो त्यावेळी एकूण खरेदी किंमत कशी काढायची शेतकऱ्याला शेतीमाल विकेपर्यंत त्या मालासाठी कोणकोणते खर्च लागतात बियाणे खते वाहतूक खर्च याखेरीज आणखी कोणकोणते खर्च असतात याचाही अभ्यास करावा ही अपेक्षा आहे पुस्तकामध्ये रुपयाचा चिन्हाचा अंतरभाव जर आपण पाहिला असेल तर नव्यानं समावेश केलेलं रुपीचं चिन्ह आपण वापरणार आहोत या पुढील व्यवहारामध्ये रुपयाचा चिन्हाचा संकेत हा आपण भारतीय मानकानुसार वापरावा याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी खूप छान सर या पाठामध्ये शेकडा नपा शेकडा तोटा हा भाग समाविष्ट केला आहे तो स्पष्ट करून सांगाल का हो नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्यांची तुलना खरेदी किमतीसाठी करतात जेव्हा दहा टक्के नफा किंवा तोटा झाला असे म्हणतात तेव्हा एकूण खरेदी शंभर रुपये असल्यास नफा किंवा तोटा ही रक्कम दहा रुपये इतकी असते यालाच शेकडा नफा अगर तोटा असे म्हणतात आता मात्र अब्बासने चारशे रुपयांची भाजी खरेदी करून सातशे पन्नास रुपयांना विकली तर बलबीरने तीनशे रुपयांची फळे खरेदी करून पाचशे रुपयांना विकली तर कोणाचा व्यवहार जास्त फायदा झाला या उदाहरणामध्ये दोघांना मिळालेला नफा वेगळा आहे दोघांची खरेदी किंमत वेगळी आहे त्यामुळे या व्यवहाराची तुलना करताना कोणता नफा जास्त झाला किंवा कोणता नफा झाला नाही किंवा तोटा झाला हे पाहण्याकरता मात्र शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आपल्याला काढावा लागतो आता याचं उत्तर पाहताना अब्बासला दोनशे पन्नास रुपये नफा झाला तर बलबीरला दोनशे रुपये नफा झाला प्रत्येकाची खरेदी किंमत वेगळी आहे तुलना करण्यासाठी नफ्याची शेकडेवारी काढावी लागेल अब्बासचा नफा ए टक्के तर बलबीरचा नफा बी टक्के नफ्याचे खरेदीच्या किमतीशी गुणोत्तर घेऊ ते गुणोत्तर दोन रुपयात मांडून समीकरण मिळवू व सोडवू अब्बासचा नफा शंभर रुपयाला ए रुपये नफा झाला म्हणून ए छेद शंभर बरोबर दोनशे पन्नास छेद चारशे तर दोनशे पन्नास हा नफा चारशे रुपयावर मिळालेला आहे त्यामुळे या दोघांचे गुणोत्तर स्थिर आहे येथे समीकरण सोडवताना दोन्ही बाजूला सारख्या संख्येने म्हणजे शंभराने आणि गुणले एक छेद शंभर गुणले शंभर बरोबर दोनशे पन्नास गुणले शंभर छेद शंभर शंभरला शंभर जातील अर्थात शंभरचा लोप होईल पण ए बरोबर दोनशे पन्नास गुणले शंभर छेद चारशे अर्थातच शून्याला शून्य जातील दोनशे पन्नास शेत चार म्हणजेच एकशे पंचवीस शेत दोन बरोबर बासष्ट पूर्णांक एक छेद दोन इतका टक्के नफा अभ्यासला झालेला आहे तर बलबीरचा नफा शंभर रुपयाला बी रुपया नफादळ तीनशे रुपयाला दोनशे रुपये नफा झालाय यामधील गुणोत्तर दोन्ही ठिकाणी सारखे आहे म्हणून शंभरचा लोप करण्याकरता समीकरणाच्या दोन्ही बाजूला शंभर निगुण आहे बी छेद शंभर गुणले शंभर दोनशे गुणले शंभर छेद तीनशे शंभर शंभरचा लोप होईल बी बरोबर दोनशे छेद तीन अर्थातच सहासष्ट पूर्णांक दोनशे तीन इतका नफा बलबीरला झालेला आहे या दोन्ही व्यवहारामध्ये बलबीरचा नफा आपल्याला जास्त दिसून येतो म्हणजेच शेकडा नफा व शेकडा तोटा गुणोत्तरांच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला सोडवता येतो सर्वच ठिकाणी शेकडेवारी काढताना नफा तोटा काढताना गुणोत्तर काढताना एकाच तंत्राचा वापर केल्यामुळे आपल्याला नफा किंवा तोटा गुणोत्तराच्या सहाय्याने सहजतेने सोडवता येतो धन्यवाद